नमस्कार, मी आशीष पगार आणि आज 26 नोव्हेंबर म्हणजेच भारतीय संविधान दिवस आणि या निमित्ताने मी सर्वप्रथम भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू झाले। घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली तर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली। संविधानाच्या निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस एवढा कालावधी लागला। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान तयार झाले आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांची लहानपणी पुस्तक घेऊन वाचण्याइतपत परिस्थिती नव्हती, प्रचंड संघर्षातून ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्याच आंबेडकरांच्या हातून अशा ग्रंथाची निर्मिती झाली की ज्यावर आज संपूर्ण देश चालतोय। आणि दुर्दैव आमचं की आम्हाला गणित शिकवलं जातं ज्याचा आम्हाला आयुष्यात कुठेही उपयोग होत नाही, कारण आम्ही आता सगळं कॅल्क्युलेटरवर करतो। आम्हाला पर्यावरण शिकवलं जातं, आम्हाला शारीरिक शिक्षण शिकवलं जातं, पण ज्या संविधानावर आमचा देश चालतो ते संविधान मात्र आम्हाला शिकवलं जात नाही। आम्हाला मराठी बालभारतीचं संपूर्ण पुस्तक शिकवलं जातं परंतु त्याच्या पहिल्या पानावर दिलेलं संविधानाची प्रास्ताविकता मात्र शिकवली जात नाही, हेच आमचं दुर्दैव। अहो, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। बघा, अशा पद्धतीची प्रास्ताविका आणि हे आमचं संविधान आणि हे खऱ्या अर्थाने जेव्हा आम्हाला शिकवलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या भारताचं मार्गक्रमण किंवा आमच्या भारताची वाटचाल हे विकासाच्या व महासत्ता होण्याच्या मार्गाने आपल्याला होताना दिसेल। सर्व भारतीय नागरिकांना मी युवा व्याख्याता आशिष पगार संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि व्याख्यानाला विराम देतो। धन्यवाद।